नमस्कार, मी वर्षा वाघमारे. आपण पाहत आहात महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्या सोबत. चला तर पाहूया आजच्या घडामोडीवरती एक नजर. दौंड तालुक्यातील केडगाव येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि केडगाव व्यापारी असोसिएट आणि श्री क्षेत्र बोरमलनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने व्यापारी सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक परिचय मेळावा आणि गुणगौरव पुरस्कार सोहळा केडगाव मध्ये सुभाषअण्णा कुल कला व वाणिज्य महाविद्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास सर्व केडगाव व्यापारी असोसिएशनचे सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमात विविध सदस्यांनी आपला परिचय दिला. या कार्यक्रमाची सुरुवात रांगोळी स्पर्धेने झाली. यामध्ये कॉलेजच्या मुलींसह इतर व्यापारी असोसिएशन महिला व ज्येष्ठ महिलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात दीप प्रज्वलन करून विविध मान्यवरांची मनोगते झाली. शिवाय यामध्ये करमणूक व ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा व्हावा यासाठी भजन कीर्तन प्रवचन ओखाणे स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा संप्रदायातील प्रश्न उत्तरांची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी प्रामुख्याने संतोष सेलोत व्यापारी असोसिएट संघटना केडगावचे अध्यक्ष आणि बोरमलनाथ ट्रस्टचे अध्यक्ष श्री कैलासाबा सेलार दीपक शेठ शहा डॉक्टर खळदकर डॉक्टर थोरात प्राचार्य निंबाळकर सर पद्माकर देशमुख आणि महाराष्ट्र मीडिया टीव्ही चॅनलच्या अध्यक्षा सौ वर्षाताई वाघमारे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. व्यापार सदस्य मंडळींनी आपली मनोगते व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमात हिंदी मराठी गीतांची मैफिल कैलास शिंदे आणि मनोज लोणारी यांनी साजरी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शंकरराव चौधरी यांनी केले. यावेळी व्यापारी असोसिएटचे सदस्य व उपाध्यक्ष दीपक शहा अभय पितळे सचिव निशांत चोपडा खजिनदार विकास छाजेड धोंडीबा हंडाळ दादा खामकर किशोर सुंदरानी प्रकाश वाहळ सुनील निंबाळकर मुळाराम चौधरी किसन जगताप आणि चेतन मांडोत यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून महाराष्ट्र मीडिया टीव्ही चॅनल यांनी केले. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्या सोबत. त्या सर्वांचं सुभाष बाबूराव महाविद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. हा स्तुत्य कार्यक्रम आहे आणि आज समाजामध्ये एक गरज आहे. ज्यांच्यामुळं आपण आहोत त्यांचा सत्कार होतो आणि म्हणून माझ्यामुळे ही कल्पना मांडली देशमुख साहेबांनी. आणि माझं म्हणणं असं होतं की कॉलेजमध्ये सगळी मुलं होती पण आम्हाला कार्यक्रम घेता घेता खुशी होती आणि हा कार्यक्रम थोडा अवघड की ज्यावेळेस कॉलेजचे सर्व मुलं मुली परीक्षेत नाहीत अशा वातावरणात मुद्दाम करायचा होता. हेतू हा होता की ज्यांच्यामुळं आपण आहोत त्यांची आठवण ठेवली जावी. ज्यांच्यासाठी अशा शिक्षण संस्था उभ्या राहतात त्या शिक्षण संस्थांनी त्यांच्यासाठी काय काय करता येऊ शकते ते करावं. त्यांचा एक विरंगुळा व्हावा, तुम्ही आमच्या द्यावं, आमच्या मुलांशी बोलावं, तरुणांशी बोलावं बोलावं हा एक त्याच्यामागचा हेतू होता. एक दिवस आनंदाने वेगवेगळे खेळ खेळावेत, मग तो संगीत खुर्चीचा असू द्या, फेरी खुर्चीचा असू द्या, प्रतिबंधाचा लक्षदानूचा असू द्या का, तर विसरून सगळं विसरून आपण एकदा लहान राहतो आणि त्याचं एक वातावरण त्याचं एक वेळ त्याचं एक इथं तुम्हाला उपलब्ध ग्राउंड करून देणार अशी त्याची एक दुसरी भूमिका होती. मी असंच माझे वडिलांचे मित्र त्यांना भेटायला गेलो आणि मला एक दिवस रात्र ते सकाळ संध्याकाळी म्हणाले गावडे गुरुजी म्हणते वय त्यांचं 95 म्हणजे रात्रभर झोप घेत नाही, एकटा बसून काय करू, ना सूर बोलत ना मुलगा बोलत ना कुणी बोलत, आपण एकटाच बसलेला असतो रात्रभर असा राहत असतो. माझ्या मनात कल्पना आली की जर असं होत असेल तर आधार कोण घेईल आणि म्हणून तुम्हा सगळ्याला मी निमंत्रण देतानाच आता डॉक्टर थोरातांशी बोलत असताना ही कल्पना मांडली की जर हा संघ आला तसंच मी डॉक्टर खळदकरांच्या पुढं ही कल्पना मांडली की तुम्ही लोक यांचे बसला आधार दिला तर त्यांना जगण्याला एक
एक वेगळं कॉलेजात आला थांबला फिरमुळा घेतला तर त्याचा निश्चितच या कॉलेजला आनंद होतो. आज संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी आणि ती या अर्थाने की त्यांचं जे बलिदान होतं ते राष्ट्रासाठी देशासाठी झालं होतं. त्यांची जी हत्या झाली त्या हत्येमागची कारणं आणि मीमांसा करत असतानाच त्यांची आठवण काढणं गरजेचं आहे. की पत्रकार चव्हाण साहेब मी ज्यावेळेस बारकाईने वाचत होतो त्यावेळेस ती क्रूरता आणि त्याच्यावरती हिंसा, ती हिंसा आणि क्रूरता पाहताना हे राष्ट्र घडवत असताना ज्या योद्धे उपयोगी आले, ज्या अस्मिता उपयोगी आली, ती चेतना आणि जागरूकता आपल्यामध्ये यावी, ती तुमच्याकडून आम्ही शिकावी आणि म्हणून तुमचा सत्कार त्या ज्येष्ठ नागरिक संघाने आणि आपण तो करण्याचा दृष्टिकोन ठेवला याचा एक विशेष आनंद होतो आहे. आणि मी ज्येष्ठ नागरिक संघालाही विनंतीच करणार आहे की मुद्दा निर्णय घेऊन येत चला, वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम घेत चला. याच्यासोबतच ही संकल्पना खरं तर महाराष्ट्र मीडियाच्या चौधरी मांडलेली, त्यांची इच्छा होती की आपण सगळे एकत्र येऊन दोरा करताना एक वृद्ध हे घरात बसलेला आहे, मुलगा बरोबर नाही, मुलगी बरोबर नाही, एकटेच आणि त्यांना औषधं न्यायचं असेल ना तर आमच्या कॉलेजचे एक वर्ग त्यांच्याकडे तुम्ही विनंती केली तर नक्की रोज सकाळी किंवा संध्याकाळचे येईल याची व्यवस्था जे औषधांमध्ये काही मदत तुम्हाला करेल त्या सेवेसाठी उपयोगी दवाखान्यात जायचे डॉक्टरांकडे जायचे पण कसं जाऊ त्यालाही पण तिला कॉलेज नक्की कॉलेजचे कार्यक्रम वाटली की त्यांच्यासाठी ते प्लांट केलं जाईल, निश्चित केलं जाईल आणि ते बरोबर तुम्हाला घेऊन दवाखान्यात माझ्याकडनं ज्येष्ठ संघाला जी मदत लागेल कॉलेजकडनं अशी जर असेल ती आणि असे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते भजन असू द्या कीर्तन असू द्या तुम्ही इथे या हा हॉल ते ग्राउंड हे तुम्हाला नक्की उपलब्ध आहे. वेगवेगळे खेळ खेळायचे असतील तुम्ही विसरून जा, कॉलेजमध्ये या, या मुलांच्या या. आत्ताही 10वीच्या आणि 12वीचे पेपर चालू आहेत वरती, तुमची आयाने या कॉलेजला किंमत आलेला नाही. याचा अर्थ असा होतो की हे कार्यक्रम आपली सगळ्या एकत्र येऊया, विसरून जाऊ आपली कुठली आधार पण आणि आपले टेन्शन आणि एकटे पण.